प्रकरण तिसरे घातांक व घनमूड विद्यार्थ्यांनी आपण काल बघितलं की घातांकांचे नियम यम ओ एन हे पूर्णांक संख्या असतील तर त्यावरून आपण घातांकांचे नियम बघितले आणि ते तुम्हाला पाठांतर करायचं आहे पाठांतर करताना मी कस कुठल्या पद्धतीने वाचन केलेलं आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आपण नियमांचं वाचन कसं करणार आहोत ठीक आहे ते तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर समजू शकतं ठीक आहे आपण बघितलं घातांक परिमेय संख्या असलेल्या संख्येचा अर्थ आणि त्यामध्ये बघितलं संख्येचा घातांक यन एक छेद या स्वरूपातील परिमेय संख्या असेल अशा संख्यांचा अर्थ आणि त्यावरून आपण आधारित तीन पॉईंट एक सराव संच सोडला आज आपण बघणार आहोत संख्येचा घातांक यमछेद यन या स्वरूपातील परिमेय संख्या असेल तर या संख्यांचा अर्थ काय त्यामध्ये आपण बघणार आहोत की यमछेद यन आपल्याला विचारलंय काय विचारलंय घातांकाचा यम घातांक संख्यांचा घातांक यम छेद परिमेय संख्या असेल तर काय करायचं तर त्याचं वाचन करत असताना आपल्याला दिलेलं आहे एम घातांक कंसात ए हा पाया आहे गह, यम हा घातांक आहे आणि घात कंसाचा घातांक पण वर्ग आहे आणि कंसाचा घातांक आपल्याला दिलेला आहे माशी संख्या असताना आपण त्याचं वाचन कसं करणार तर एच्या यमवा घात कंसाचा एक वा घात म्हणजेच एच्या यमवा एच्या यम यन वे मूड म्हणजेच का एचा वा घात त्याचे यन हा काय मूळ आहे किंवा त्याचं दुसरं वाचन आपण करता येईल एचा एम छेद यन वा घात म्हणजेच काय एचा एक छेद एन म्हणजे कंसाचा वा घात म्हणजेच एचा यन वाघात एच्या व्या मूळाचा वा घात आता याचं वाचन करत असताना आपण बघूया याचं वाचन करत असताना आपण वाचन बघितलं की एचा यम छेद यन बरोबर एचा कंसात एचा वा घात कंसाचा एक छेद यन म्हणजेच एचा यम व घाताचे वे मूळ विद्यार्थी आपण आता याचे वे मूळ काय आहे आणि यन वा घात कोणता आहे तर बघूया त्याचप्रमाणे सत्तावीस एक संख्या दिली आहे आणि त्याच्यावरती चार छेद पाच दिले तर वाय वाचन कसं करणार सत्तावीस हा पाया पाया आहे आणि चार छेद पाच आहे का त्याचा घातांक आहे म्हणजेच बरोबर सत्तावीसचा चौथा घात बरोबर एकशे पाच म्हणजेच काय याचं वाचन करताना सत्तावीसच्या चौथ्या घाताची पाचवे सत्तावीसच्या चौथ्या घाताची पाचवे मूळ ठीक आहे याचं दुसरं वाचन करता येईल सत्तावीस सत्तावीस चारशे पाच बरोबर कंसात सत्तावीस एकशे पाच कंसाचा चौथा घात म्हणजेच काय सत्तावीसच्या पाचव्या मुळाच्या सत्तावीसच्या पाचव्या मुळाचा चौथा घात असे त्याचे दोन अर्थ होतात यावरूनच आपल्याला सराव संच क्रमांक दोन तीन पॉईंट दोन सोडवायचा आहे ठीक आहे याच्यामध्ये काय बदल आहे तर आपण बघणार आहोत म्हणजे आपण संख्या बघितली या संख्येचं वाचननुसारच आपल्याला सराव संच तीन पॉईंट दोन सोडवायचा आहे उदाहरण दिलेलं आहे आपल्याला खालील तक सारणी पूर्ण करा संख्या दिलेल्या आहेत त्याचा कितव्या मूळाचा कितवा घात होतो किंवा कितवा घाताची कितवे मूळ होतं तर घातांक म्हणजेच काय तर आपण बघितलेलं आहे म्हणजे घन म्हणजे तीन वेळेस त्या संख्येचा गुणाकार करायचं आणि वर्ग म्हणजेच काय वर्गमूळ म्हणजेच काय तर त्याचं चिन्ह पण आपण बघितलं आणि वर्ग म्हणजेच काय एका संख्येचा दोनदा गुणाकार आणि घन म्हणजेच काय एका संख्येचा तीन वेळेस गुणाकार ठीक आहे आता मग संख्या दिलेली आहे एक दोन पॉईंट दोनशे पंचवीस सॉरी त्याचं वाचन करतात असताना कंसात दोनशे पंचवीसचा तीनशे दोन हा घातांक आहे ओके आताचं वाचन कसं करणार आहोत तर दोनशे पंचवीसच्या वर्गाचा सर वर्गमोडाचा घन ठीक आहे दोनशे पंचवीस चा दोन म्हणजेच काय वर्गमोड आणि तीन म्हणजे काय घन म्हणजे दोनशे पंचवीस चा वर्गाचा घन किंवा त्याचं वाचन करत असताना दोनशे पंचवीस च्या घनाचे वर्गमोड दोनशे पंचवीसच्या तीन म्हणजे काय घनाचे वर्गमोड दोन म्हणजेच काय वर्ग याचं वाचन करत असताना कसं वाचन करणार पंचेचाळीस दिलं आहे चारशे पाच दिला आहे म्हणजे याचं वाचन करताना पंचेचाळीसच्या पाचव्या मुळाचे चौथा घास पंचेचाळीसच्या पाचव्या मुळाचे चौथे घात असे त्याचे वाचन करणार दुसरं त्याचं वाचन होईल घाताची कितवे मूडे आता घाताची कितवे मूळ म्हणजे म्हणजे पंचेचाळीसच्या चौथ्या घाताचे पंचेचाळीसच्या चौथ्या घाताचे पाचवे मूळ असं आपण त्याचं वाचन करणार आहे पंचेचाळीसच्या चौथ्या घाताचे पाचवे मूळ तिसरं एक्क्याऐंशी सहाशे चार सहाशे सात द्र याचं दुसरं वाचन पहिलं वाचन कसं करणार आहेत की एक्क्याऐंशीच्या सातव्या मुळाचा एक्क्याऐंशीच्या सातव्या मुळाचा सहावा घात मग याच्या कितव्या घाताची किती मूळ असेल तर एक्क्याऐंशीच्या एक्क्याऐंशीच्या सहाव्या घाताचा सातवे मूळ एक्क्याऐंशीच्या सहाव्या घाताचे सातवे मूळ चौथ आहे शंभर कंसात शंभर चारशे दहा म्हणजे याचं वाचन करत असताना दहाव्या सॉरी शंभरच्या दहाव्या मुळाचा चौथा घात शंभरच्या दहाव्या मुळाचा चौथा घात किंवा शंभरच्या चौथ्या घाताचा दहावे मुळ शंभरच्या चौथ्या घाताचा दहावे मूळ पाच एकवीसच्या कंसात एकवीस तीनशे पाच याची वाचन कसं करणार एकवीसच्या सातव्या मुळाचे तिसरे तिसरा घात एकवीसच्या सातव्या मुळाचा तिसरा घात किंवा एकवीसच्या तिसऱ्या घाताचे सातवे मूळ एकवीसच्या तिसऱ्या घाताचे सातवे मूळ असं त्याचं वाचन करणार आहोत आता दुसरा प्रश्न दिलेला आहे विद्यार्थ्यांना हा तक्ता तुम्हाला समजलेला असेल मी वाचून पण दाखवलं आणि उत्तरही तुम्हाला वाचून सांगितलेले आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे संख्या पण तुमच्या समोर दिलेल्या आहेत फक्त तुम्हाला वर्ग घनमूड घनमूड वर सॉरी वर्गमूड आणि घनमूड घन असं तुम्हाला दाखवायचं आहे तर वर्ग आणि घन मधले फरक मी तुम्हाला सांगितलेला आहे घन म्हणजे त्या संख्येचा तीन वेळेस गुणाकार वर्ग म्हणजे दोन वेळेस गुणाकार म्हणजे दोन संख्या असेल तर वर्ग आणि तीन संख्या असेल तर घन असेल दुसरा प्रश्न आहे परिमीय घातांक स्वरूपात तक तक्ता स्वरूपात व्यक्त करा आता आपल्याला संख्या हे अक्षरामध्ये दिलेले त्याला आपण अंकामध्ये मांडायचं आहे म्हणजे एकशे एकवीसच्या पाचव्या घाताची भरघूड एकवीसच्या पाचव्या घाताची वर्ग आता आपण नोटबुकवर सोडवणार आहोत एकवीसच्या पाचव्या घाताचे वर्गमूळ आपण बघणार आहोत प्रश्न ग्रेवीसच्या पाचव्या घाताचे वर्गमूळ सॉरी घाताचे वर्गमूड ना बघणार आहोत सराव संच संच तीन पॉइंट दोन त्याच्यातला दुसरा प्रश्न त्याच्यातलं पहिलं काय दिलं आहे एकशे एकवीस चे पाचव्या मूळाचा सॉरी एकशे एकवीसच्या पाचव्या घाताची वर्गमूळ म्हणजेच काय पाचव्या घाताचे वर्गमूळ म्हणजेच एकशे एकवीसच्या पाचवा हा घात आहे आणि दोन हा काय त्याचा आहे वर्ग आहे म्हणजे अशा प्रकारे आपण ते मांडू शकतो किंवा त्याचं वाचन करत असताना दुसऱ्या पद्धतीने पण आपल्याला ते सांगता येऊ सांगता येऊ शकतं तिसरं उदाहरण दिलेलं आहे दो तीनशे चोवीसच्या चौथ्या मुळाचा घनन तीनशे चोवीस दीड आहे आता आपण बघणार आहोत तीनशे चोवीस आहे तीनशे चोवीस दीड आहे तीनशे चोवीस त्याला आपण कंसात म्हणून चौथ्या मुळाचा घन चौथ्या मुडाचा घन म्हणजेच मुडा बघणार आहोत चौथ्या मूळ हा चौथ्या आहे घन म्हणजे किती तीन म्हणजेच काय तीनशे सॉरी तीनशे चोवीस चा चौथ्या मुळाचा तिसरा घन आज आला दुसरं उदाहरण तिसरा दिलेला आहे आपला दोनशे चौसष्ट वर्गाचे पाचवे मूड वर्ग म्हणजेच काय दोन ओके किती आहे तीन दोनशे चौसष्ट सॉरी दोनशे चौसष्ट मानलेलं आहे तर दोनशे चौसष्टाच्या वर्गाचे पाचवे मूड दोनशे चौसष्ट बरोबर दोनशे चौसष्ट वर्गाचा पाचवे मूड सांगितले पाचवे मूड म्हणजे इथं पाच हा पाच एकटा राहू शकत नाही म्हणून त्याच्यावर एक घेतलं म्हणजेच काय तुम्हाला समजलं असेल की दोनशे पंचवीस सॉरी दोनशे चौसष्टचा वर्गाचे पाचशे मोड असं आपण त्याला म्हणू शकतो आणि तिसरं उदाहरण तिस चौथं उदाहरण दिले तिनाच्या घनमुळाचा घन घनमोळाचा घन म्हणजेच काय तिनाच्या तीनशे तीन ठीक आहे तीन हा काय घन तिनाच्या घनमुळाचा घन घन म्हणजेच काय तीन तीन भाग तीन चे तीन ओके असं ते आपण उदाहरण सोडवू शकतो विद्यार्थ्यांना हे सराव संच क्रमांक त्याच्यातला पहिला प्रश्न समजून दिलेला तो तुम्हाला अक्षरामध्ये लिहायचं आहे आणि हा शब्द दुसरा प्रश्न तुम्हाला अक्षरामध्ये दिलेला आहे तुम्हाला तो अंकांमध्ये मांडायचा आहे याप्रमाणे घन वर्ग सांगितला असेल तर दोन येईल घन सांगितलं असेल तर तीन येईल ठीक आहे अशा प्रकारे आपला संच दोन पॉईंट सॉरी तीन पॉईंट दोन संपलेला आहे अडचण असल्यास मला संपर्क करायचा आहे तुम्हाला सराव संच तीन पॉईंट एक आणि तीन पॉईंट दोन संध्याकाळपर्यंत मला सोडून होमवर्क पाठवायचं आहे माझ्या नंबरवरती आणि तुम्हाला घातांकाचे नियम पाठांतरसाठी दिलेले आहेत त्याचं वाचन कसं करायचं मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे नाही समजलं असेल तर कालचा व्हिडिओ परत बघा बघितल्यानंतर तुम्हाला नियमांचे वाचन कसं केलेलं आहे त्यानुसार तुम्हाला पाठांतर करायची आहे लवकरच आपली टेस्ट होणार आहे म्हणून जास्तीत जास्त प्रश्नांची सराव संच सोडवण्याची सराव करायचा आहे